आपण आपल्या शेडवर रेग्युलरली हिरव्या चाऱ्याबरोबरच खुरागामध्ये देताना आपण पाहू शकता, हा मका पिठाचा आपण वापर करतो. आपल्या का ज्या भाकड कालवडे आहेत किंवा भाकड गाय असतील त्याला ही जी प्लेट आहे, ह्या प्लेट आपण सकाळ संध्याकाळ एक प्लेट मका पीठ, त्यानंतर एक प्लेट गुळीपेंड, गुळीपेंड आपण वापरताना अमूल कंपनीची वापरतो. ह्याचा चांगला रिझल्ट आहे, सुपरदन म्हणून ही क्वालिटी आहे. आपण रेग्युलरली ह्याच गोळीपिंडीचा वापर करतो, कारण ह्याच्या आधी बरेचसे गोळीपिंड वापरले पण त्याचा एवढा आपल्याला रिझल्ट वाटला नाही, ह्याचा रिझल्ट चांगला वाटला त्यामुळे आपण हीच वापरतो. त्यानंतर ही सरकी पेंड आपण बरेचसे शेतकरी सरकी पेंड वापरतात, पण आपण सरकी पेंड कधी वापरत नाही, आपण शेंगदाणा पेंड वापरतो. ही शेंगदाणा पेंड 2250 रुपये असणारी, 2250 रुपये रेटची आहे ही, 50 किलोची बॅग 2250 रुपयाला आपल्याला मिळालेली आहे. ही जरा जाड आहे क्वालिटीला, पण आपण ही निवडण्याचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय जास्त आहे. तुम्ही जर एकदम पातळ स्वरूपातली पेंट जर घेतली तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण जरा त्या ह्याच्यापेक्षा कमी असतं. आपण वापरताना ही सरकी पेंट, ही शेंगदाणा पेंट रेग्युलरली वापरतो. खोराकामध्ये रेग्युलरली आपण मिनरल मिक्सर वापरतो. आपण हे ट्रेसामिन फोर्टी साधारणतः आपण हे 2 वर्ष झालं हेच मिनरल मिक्सर वापरतो आणि ह्याचाच रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेला आहे. तर मित्रांनो, ह्याचा डोस दिवसाला 30 ग्रॅम आहे, सगळ्या इतर मिनरल मिक्सरपेक्षा डोस कमी आहे, त्यामुळे आपण हा वापरतो. हे माप आहे, सकाळी एक संध्याकाळी एक आपण हे माप टाकतो याला रेग्युलरली. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या शेडमध्ये आपण जनावरांना हा खुराक देतो, मका पीठ गोळीपेंड अमूल कंपनीची आणि शेंगदाणा पेंड रेग्युलरली आपण वापरतो. आपण पाहू शकता हे पोत्याला बघा, वरून तेल पूर्णपणे पोत्यावरती तेलकट दिसतं आपल्याला, ह्याच्यामध्ये तेलाचा अंश जास्त आहे त्यामुळे आपण ही निवडलेली आहे. रिझल्ट पण आपल्याला ह्याचा बऱ्यापैकी मिळालेला आहे. जनावरांचं आरोग्य वगैरे एकदम व्यवस्थित आहे. तर मी तुम्हाला जनावरं दाखवतो आपली. बरेचसे शेतकरी मित्रांनी माझा जुना व्हिडिओ पाहिला असेल तर जुन्या व्हिडिओमध्ये कालवडी फक्त दिसतात. तर आपण गाय घेतली आहे, आपण घेताना ही गाय 3.5 ते 4 महिने विलेली होती, म्हणजे पार्टी गाय होती. 2 टायमाचं आता चाललं 15 लिटर दूध आहे हिचं. गाय निवडण्याचं कारण म्हणजे गायीची हाईट वगैरे एकदम व्यवस्थित असल्यामुळे आपण ही गाय निवडलेली आहे. कासेचा शेप पाठीमागच्या साईडला, मी नेहमी सांगतो की जनावरांच्या कासेमध्ये पाठीमागून असा गॅप दिसला पाहिजे, चारी फक्त पूर्णपणे वेगळी दिसली पाहिजेत. गाय एकदम उत्कृष्ट आहे. आता आपण ही 9 तारखेला माझावर येईल, कारण ह्याच्या आधीचा माझा आपण हिचा जिरवल्यामुळे लक्षात न आल्यामुळे तो माझ जिरला आहे. त्यानंतर 21 दिवसा म्हणजे साधारणतः ह्या महिन्यातल्या 9 तारखेला ती माझावर येईल. त्यावेळेस आपण ह्याला ABS स्ट्रॉ टाकणार आहे, आपण ती स्ट्रॉ आपल्या इथे आणून ठेवली आहे. त्यानंतर ही कालवड आहे, ह्या कालवडीला आपण 5002662 स्ट्रॉ टाकलेली आहे. 5002662 म्हणजे जर्सीची स्ट्रॉ टाकली आहे. पण जर्सीमधलं ज्यावेळेस PDFA जो फेअर झाला म्हणजे मेला झाला, त्यामध्ये ज्या कालवडीचा पहिला नंबर आला आहे ती कालवड असताना 5002662 होती, त्यामुळे आपण ती 5002662 स्ट्रॉ आपण आपल्या शेडमध्ये अवेलेबल करून आपण हिला 5002662 स्ट्रॉनं भरलेला आहे. त्यानंतर ही पण कालवड आपण 5002662 स्ट्रॉनं भरलेली आहे असताना, पण ही जर आणखीन तपासली नाही त्यामुळे ही गाब आहे का नाही ही काय आपण आणखीन कन्फर्म केलेलं नाही. आणि ह्या कालवडीला आपण 5001 डेन्मार्कची स्ट्रॉ टाकलेली आहे. तर 5001 स्ट्रॉचा रिझल्ट कसा आता, ही कालवड हिचे कलर वगैरे बदल म्हणजे चमक वगैरे पहिल्यापेक्षा जास्त वाढल्यामुळे साधारणतः गॅरंटी आहे की ही गाब असेल म्हणून. त्यानंतर आपली ही म्हैस आहे, प्युअर पंढरपुरी नाही पण साध्या म्हशीला पंढरपुरी क्रॉस केल्यानंतर आपल्याला अशी क्वालिटी मिळाली आहे. तर ह्या म्हशीला आपण नैसर्गिक रेतन केलेलं आहे. तर ही आता 3.5 महिन्याची गाब आहे, आपण ही तपासलेली आहे. म्हशीची हाईट वगैरे पाहू शकता, शरीर एष्टी वगैरे चौक वगैरे पाहू शकता, चेहऱ्याचा शेप पाहू शकता तुम्ही, निमुळत्या स्वरूपाचा चेहरा आहे. आणखीन हिला आपण व्यसन वगैरे लावलं नाही, म्हणजे म्हैस शांत आहे असल्यामुळे आपण तिला व्यसन वगैरे लावलेलं नाही. आपण पाहू शकता हिचा बॅक साईड, म्हणजे जो बुंद्याचा शेप आहे, चौक पाहू शकता आपण, चौकाचं साधारणतः 2.5 फुटापर्यंत चौक आहे म्हशीचा. तर मित्रांनो, माझ्या शेडवरची जनावरं आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि ह्या 3 कालवडीमध्ये तुम्हाला कुठली कालवड आवडली हे पण सांगा विसरू नका. ही मधली कालवड जी आहे ही एकदम पुढची कालवड आहे, ह्या दोन्हीपेक्षा मोठी आहे कालवड.
ह्या कालोडीचं जे वय आता डिसेंबरमध्ये हिला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तिच्या 15 दिवसांनी म्हणजे ही जानेवारीमध्ये ह्या कालोडीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि ही जी कालोड आहे ह्या कालोडीला आता एक 8-15 दिवसांमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. आपल्याला गाय कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो सजेस्ट करा की ह्या गायीला आपण कुठलं सिमेंट टाकावं. ए बेस्ट सिमेंट टाकणार आहे टाकताना ह्या गायीला आणि सेक्सेड स्ट्रॉ टाकणार आहे. तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून सांगितलं तर मला ती स्ट्रॉ अवेलेबल करणं शक्य होईल आणि त्या गायीला ती वापरणं शक्य होईल. मिनरल मिक्सचर वापरण्याचं कारण म्हणजे मिनरल मिक्सरमुळे जनावर खुराक वगैरे व्यवस्थित खातात आणि दिलेली वैरण जी आहे. तुम्ही कधी पण वैरण टाकल्यानंतर बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा शेडमध्ये जनावर वैरण शिल्लक राहतात. तर मित्रांनो आपल्याला अनेक तरी तशी वैरण शिल्लक राखलेली जी समस्या भेडसावत नाही. क्वचित एखाद्या वेळेस जनावर कुठला आजारी वगैरे असेल तरच ती वैरण शिल्लक राखतात. तर आपण पाहू शकता जनावरांना आपण खुराकाचं नियोजन केलेलं आहे. खुराकामध्ये आता पाहू शकता की ही पाटी जी आहे ही पाटी गायीसाठी ह्यामध्ये आपण प्रत्येक हे जी दोन दोन मापं घेतलेत. आपण आता जी प्लेट दाखवली मागायची तुम्हाला त्या प्लेटची दोन दोन मापं घेतलेत आणि त्यानंतर ही पण काही जर दुसरे जे वासरांचे जे आपण मागाशी पाहिले त्या वासरांची किंवा रेडीज जे आहे त्यामध्ये आपण प्रत्येकाला एक एक प्लेट दिली आहे. तर खुराक वापरताना दुधाच्या गायीला साधारणतः 1 लिटरला आपण 300 ग्रॅम प्रमाणे खुराक वापरतो. साधारणतः 10 लिटरची गाय असेल तर तिला 3 किलो खुराक घ्यायला पाहिजे. तर हा साधारणतः 2.5 ते 3 किलो खुराक आहे आणि ह्या वासरांना साधारणतः 1 ते 1.5 किलो खुराक आहे. रोज फक्त एकच टाइम आपण खुराक देतो, फक्त देताना संध्याकाळी खुराक देतो. तर मित्रांनो खुराकाचं नियोजन आपल्या शेडमध्ये कसं आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि आपण मागाशी पाहिलंच की एवढ्या कमी खुराकामध्ये सुद्धा जनावरांची तब्येत वगैरे प्रकृती आपण पाहिली आहे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. ही जी पाटी आहे ती आपण गायीसाठी तयार केली आहे. ह्यामध्ये तुम्ही वर पाहू शकता पांढऱ्या स्वरूपात मिनरल मिक्सचर आपण टाकले आहे. त्यानंतर ह्या कालवाडीसाठी आणि म्हशीसाठी पाटी केली आहे. मित्रांनो मागाशी मी तुम्हाला दाखवत राहिले आपल्या शेडमध्ये एक देशी गाय पण आहे. तिला काय हो काय झालं तर आजारी असल्यामुळे हिला दूधच फुटलं नाही. तर तिला एक खोंड झाला आहे. त्या खोंडासाठी आपण जर्सी गायीचं दूध वापरतोय. जर्सी गायीच्या दुधामुळं खोंडाची तब्येत म्हणावी अशी सुधारलेली नाही. साधारणतः 1-3 आठवड्याचं खोंड आहे. जरा पाटे कुठे गेला रेडी.